वन्य प्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. भारतातल्या जंगलामध्ये आता पुन्हा चित्ते दिसणार आहेत. मध्य प्रदेशमधल्या कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान हा चित्त्यांसाठी सर्वोत्कृष्ट अधिवास असल्याचं आता समोर आलेलं आहे. आणि 748 चौरस किलोमीटरच्या या प्रदेशामध्ये 29 चित्त राहू शकतात. याशिवाय मध्य प्रदेशातल्या नवरादेही वन्यजीव अभयारण्य आणि गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, राजस्थानमधल्या शहागडचा गवताळ प्रदेश आणि मुकुंदरा व्याघ्र अभयारण्य इथे चित्ता आणले जाणार आहेत. आफ्रिकेतून 5 वर्षांमध्ये चित्ते भारतामध्ये आणण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशातल्या कुनो पालापूर राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्त्यांसाठी सर्वोत्कृष्ट अधिवास असल्याचं आता पुढे आलेलं आहे. आणि 748 चौरस किलोमीटरच्या या प्रदेशामध्ये साधारण 21 चित्त राहू शकतात. याशिवाय मध्य प्रदेशातल्या नवरादेही वन्यजीव अभयारण्य आणि गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, राजस्थानातल्या शहागडचा गवताळ प्रदेश आणि मुकुंदरा व्याघ्र अभयारण्य इथे चित्त आणले जाणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे